नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या फ्री यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आता आपण महत्त्वाचे असे महापोर्टाने विचारलेले मराठी ग्रामरचे बघणार आहोत प्रश्न, जे की प्रश्न उत्तर आणि एक्सप्लेनेशनमध्ये घेणार आहोत आपण. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यातील बरेच प्रश्न असे रिपीट होतात आणि याच टाईपचे विचारले जातात, त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर मी जेव्हा प्रश्न वाचते त्यानंतर तुमचं उत्तर लगेच तुम्ही कमेंट करत चला आणि शेवटी तुमचा किती स्कोअर होतो आहे तो नक्की कमेंट करा. ठीक आहे, तर चला आपल्या वेळ न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा, पहिला प्रश्न आहे, खालील अक्षरांची ओळख सांगा. आता खाली अक्षरं आहेत बघा, क ख भ म ही अक्षरं आहेत. तर या अक्षरांची ओळख सांगायची आहे आपल्याला, म्हणजे क ख डॅश डॅश भ म असं आहे. ठीक आहे, मग याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा. तर याचं बरोबर उत्तर येतं बघा 3 नंबर, स्पर्शव्यंजने. ही सर्व स्पर्शव्यंजने आहेत, यांचेच पुढे कठोर, मृदू आणि अनुनासिक असे प्रकार होतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा लगेच बघूयात आपण पुढचा, स्वरसंधी. काय शब्द आहे तर सहोदर यांचा आपल्याला संधी विग्रह शोधायचा आहे. आता खाली ऑप्शन्स आहेत बघा 4, तर यातील आपल्याला संधी विग्रह शोधायचा आहे. तर बरोबर उत्तर काय येणार आहे याचं, तर 1 नंबरचं उत्तर याचं बरोबर येतं, सह प्लस उदर म्हणजे सहोदर असा याचा संधी विग्रह होतो. बघूयात पुढचा, सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता. आता खाली 4 ऑप्शन्स आहेत बघा, शब्द काय आहे सन्मती आणि या सामासिक शब्द जो आहे हा, तर त्याचा संधी प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे, तर 2 नंबरचं म्हणजेच व्यंजन संधी. आता ह्यात काय येणार आहे सन्मती, सन्मतीचा संधी विग्रह कसा होतो, तर स सत प्लस मती असा त्याचा संधी विग्रह होतो. यामध्ये त आणि म याचा न होतो, म्हणजे सन्मती त आणि म चा न होतो, हे काय येतं आहे व्यंजन संधी. बघूयात पुढं, शब्दांच्या 8 जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा. शब्दांच्या किती जाती आहेत, तर 8 जाती, तर त्या जातींपैकी अविकारी नसलेली जात ओळखा. अविकारी शोधायला सांगितलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर काय येतं, तर 2 नंबरचं विशेषण हे याचं बरोबर उत्तर येणार आहे. ठीक आहे, आता विशेषण हे लिंगानुरूप बदली होते म्हणजेच ते विकारी आहे, हे लक्षात ठेवा. बघूयात पुढचा, निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता. निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता. आता खाली ऑप्शन्स आहेत बघा 4, तर त्यातील आपल्याला एकवचनी शब्द शोधायचा आहे. तर बरोबर उत्तर काय येतं तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करत चला. तर बरोबर येतं तर ते 2 नंबरचं पपई. निश्चितपणे हे एकवचनी, पपई हा फक्त एकवचनी शब्द आहे, याचे अनेकवचन जे असतं तर ते भिन्न होतं. पर्यायातील इतर शब्द जे आहेत तर ती एकवचनी आणि अनेकवचनं तेच राहतात, हे लक्षात ठेवा. बघूयात पुढं, बाबांना दुसरीकडे जेवायला जाण्याचा फार कंटाळा असे या वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीतील आहेत. वाक्य पुन्हा वाचा, तर बरोबर उत्तर काय येणार आहे, बाबांना दुसरीकडे जेवायला जाण्याचा फार कंटाळा या वाक्यातील नाम किंवा सर्वनाम कोणत्या विभक्तीतील आहे. मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे विभक्तीवरती प्रत्येक एक्झामला प्रश्न असतो. आता इथं काय आहे, बाबांना, बरोबर, म्हणजे बरोबर उत्तर काय येणार आहे, चतुर्थी एकवचन. ठीक आहे, बघूयात पुढचा, ही वस्तू मी इंग्लंडहून आणली. वाक्य काय आहे, ही वस्तू मी इंग्लंडहून आणली.
या वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीत आहेत? सेम तसंच विचारलेलं आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. इंग्लंडहून, आता सोपा आहे सगळ्यात, तर याचं काय येणार आहे? पंचमी एकवचन. पंचमी एकवचन, कारण हून ऊन आपण जे म्हणतो ऊन आणि हून हे कोणत्या विभक्तीत येतं? तर पंचमीमध्ये. बघा पुढचा, मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? आता हा खूप सोपा प्रश्न आहे. तर किती आहेत मराठीत मूळ सर्वनामं? किती आहेत? तर 9. म्हणजे 2 नंबरचा आन्सर आपलं बरोबर येणार आहे. की कोणती कोणती मी सांगते बघा. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः, ही मूळ 9 सर्वनामं आहेत. किती आहेत? 9. बघूयात पुढं. क्रियाविशेषण ही अव्यय नाहीत हे विधान डॅश डॅश आहे. क्रियाविशेषण ही अव्यय नाहीत हे विधान चूक आहे, बरोबर आहे, अयोग्य आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं बरोबर उत्तर काय येणार आहे? 2 नंबरचं, म्हणजे बरोबर आहे. क्रियाविशेषण ही अव्यय नाहीत हे विधान बरोबर आहे, कारण क्रियाविशेषण हे विकारी असतं, हे लक्षात ठेवा. हे पण महत्त्वाचं आहे, त्याचं कारण काय? पुढचा बघूयात. तो बहुधा घरी असावा या क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता वाक्य काय आहे ते लक्षात ठेवा. तो बहुधा घरी असावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर काय येणार आहे? तर 3 नंबरचं, म्हणजे विद्यार्थ. हे वाक्य कोणत्या क्रियापदाच्या प्रकारात येतं? तर विद्यार्थ प्रकारामध्ये येतं. बघूयात. खचित, खरोखर या शब्दाच्या उदाहरणावरून क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. आता खाली 4 ऑप्शन्स आहेत बघा. खचित, खरोखर या शब्दाच्या उदाहरणावरून क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार. तर याचं बरोबर उत्तर काय येतं? तर निश्चयदर्शक, म्हणजे 2 नंबरचं बरोबर येणार आहे. आता ही दोन्ही निश्चयार्थक क्रियाविशेषण अव्यय आहेत, ही लक्षात ठेवा. यांना रीतिवाचक क्रियाविशेषण असंही म्हटलं जातं. आणि प्रकारदर्शकमध्ये, म्हणजे प्रकारदर्शकमध्ये काय येतं? तर प्रकारदर्शकमध्ये असे, तसे, कसे, उगीच, मुद्दाम इत्यादीचा समावेश होतो. आणि निषेधार्थक, 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा येतं. तर निषेधार्थकमध्ये न, ना आणि अनुकरण दर्शकमध्ये काय येतं? तर पटकन, पटपट, झटझट इत्यादी क्रियाविशेषणं वापरली जातात. बघूयात पुढचं. आई मात्र, आम्ही देखील, तुम्ही पण, तो ना, ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत? काय काय दिलं आहे? आई मात्र, आम्ही देखील, तुम्ही पण, तो ना, ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत? तर ही कोणत्या प्रकारची आहेत? उत्तर येते 2 नंबर, शुद्ध शब्दयोगी. ही सर्व शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. यांच्यापूर्वी शब्दांचे सामान्य रूप होत नाही, हे लक्षात ठेवा. क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय ही खालून, मागून, वरून अशी आहेत. तर परिणामवाचक भर हे अव्यय आहे, हे लक्षात ठेवा. बघूयात पुढं. दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. काय दिले? दिलेल्या शब्द जे आहे, तर त्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर काय आहे शब्द? आज्ञे बर हुकुम हा शब्द आहे. आज्ञे बर हुकुम याचा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आपल्याला शोधायचा आहे. आता खाली 4 ऑप्शन्स आहेत बघा. तर बरोबर उत्तर काय येणार आहे? 2 नंबरचं, योग्यतादर्शक, हे बरोबर येतं. आता बर हुकुम, योग्य, सारखा, सम ही योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय आहेत. संबंधवाचकमध्ये काय येतं? तर संबंधी, विषयी, हेतुवाचकसाठी. हेतुवाचकसाठी काय काय येतं? तर करिता, प्रित्यर्थ हे येतं. आता भाववाचकमध्ये काय काय येतं? तर पैकी, पोटी, आतून इत्यादी अव्यय वापरली जातात. पुढचा बघूयात. नेक्स्ट. मी तिला पाहिले, ती बाजारात भाजी घेत होती, या वाक्यांचे मिश्र वाक्य कशा प्रकारे होईल?
मी तिला पाहिले, ती बाजारात भाजी घेत होती. यातील मिश्र वाक्य करायचं आहे. आता खाली चार वाक्य दिलेली आहेत, वाचून घ्या. सगळ्यात सोपा प्रश्न आहे, तर याचं बरोबर उत्तर काय येणार आहे? तर चार नंबरचं बरोबर येणार आहे. म्हणजे काय? जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा ती बाजारात भाजी घेत होती, असं येणार आहे. आता फक्त ड व हे जे आहे तर हेच फक्त मिश्रवाक्य आहे. आता अमध्ये काय केलं आहे? तर अमध्ये केवळ वाक्य केल्यासारखं झालेलं आहे, म्हणजे बाजारात भाजी घेताना मी तिला पाहिले. त्यानंतर बमध्ये काय आहे? हे पण केवळ वाक्यच आहे. आणि तिसरामध्ये काय आहे? तर हे संयुक्त वाक्य आहे. तिसरा हे संयुक्त आहे, ही दोन केवल आहेत, हे लक्षात ठेवा. आता मिश्रवाक्य फक्त चार नंबरचंच आहे. बघूयात पुढचा पुढचा प्रश्न. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर खाली चार ऑप्शन्स आहेत बघा. तर यातला आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. अधोमुखचा विरुद्धार्थी काय येणार आहे? खूप महत्त्वाचे असतात विरुद्धार्थी, समानार्थी, वाक्यप्रचार, हे खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक एक्झामला एक दोन प्रश्न हा असतोच. तर याचं बरोबर उत्तर येतं दोन नंबरचं, उन्मुख. अधोमुखचा विरुद्धार्थी काय येतो? उन्मुख. बघूयात पुढचं. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे काय? म्हणजे डॅश 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 असं केलेलं आहे. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व काय म्हणतो आपण त्याला? तर सूत्र. म्हणजे दोन नंबरचं आन्सर आपलं बरोबर येतं. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व सूत्र म्हणतो आपण. बघूयात पुढचा. मित्यवेयी म्हणजे डॅश 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 म्हणजे काय असं म्हटलेलं आहे. तर मित्यवेयी म्हणजे काय? तर बरोबर आन्सर काय येणार आहे आपलं? चार नंबरचं. म्हणजे मित्यवेयी म्हणजे काटकसरीने राहणारा, असं त्याला आपण म्हणतो. म्हणजे बरोबर उत्तर काय येणार? तर चार नंबरचं. ॲक्च्युली त्याचा अर्थ काटकसरी, मित्यवेयीचा अर्थ काटकसरी असा येतो. बघूयात पुढं. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ सांगा. आता मी मगाशीच म्हटलं विरुद्धार्थी, समानार्थी, वाक्यप्रचार, म्हणी हे समूहवाचक शब्द, त्यानंतर समास, प्रयोग यावरती प्रत्येक एक्झामला एक तरी प्रश्न असतोच. त्यामुळे हे सगळं माहीत असणं खूप गरजेचं आहे. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे. तर बरोबर उत्तर काय येतं? तर दोन नंबरचं. या म्हणीचा अर्थ दोन नंबरमध्ये आलेला आहे. म्हणजे क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना पाहतात, असं याचा अर्थ येतो. बघूयात पुढचं. या वयात तुला असे बोलणे शोभत नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे? तर बोलणे. तर बोलणे जे आहे तर त्याची जात ओळखायची आहे. तर बरोबर उत्तर काय येतं? तर तीन नंबरचं, धातुसाधित नाम. तर बोलणे हे क्रियापद आहे पण या वाक्यात ते नामाप्रमाणे कार्य करत आहे म्हणून ते धातुसाधित नाम होणार आहे. बघूयात पुढचा. बोलका पोपट उडून गेला या वाक्यरचनेतील बोलका हे कोणत्या प्रकारचे विशेषण असल्याचे सांगता येईल? बोलका पोपट उडून गेला या वाक्यरचनेतील बोलका हे कोणत्या प्रकारचे विशेषण असल्याचं सांगता येईल? तर काय येणार आहे बरोबर उत्तर? तर बोल. बरोबर, बोलकाचं काय येतं? बोल. म्हणजे तर उत्तर काय येणार आहे आपलं? एक नंबरचं, धातुसाधित विशेषण. आता ह्या याचं का कसं येतं? तर बोल या क्रियापदाचे इथं बोलका हे विशेषण केलेलं आहे त्यामुळे ते धातुसाधित विशेषण आहे. आपला प्रिव्हियस